पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्याला हादरवणारा, अहमदशाह अब्दालीला घाम फोडणारा, मराठा साम्राज्याचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान गार्दी. इब्राहिम खान गार्दी हा त्यावेळी देशातील अव्वल तोफची होता. पण हा इब्राहिम खान नेमका कुठला? इब्राहिम खान गार्द्याचे अस्सल चित्र औरंगाबाद महापालिकेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालयात ठेवलेले आहे. हलकी मेहंदी रंगाची छटा असलेली चांगल्या आकाराची ही तसबीर आहे. ही तसबीर इथे कुठून आली? हैदराबादच्या निजामाच्या पदरी असलेल्या गार्द्यांची वस्ती औरंगाबाद जवळच्या गोदावरी नदी काठच्या काही गावांमध्ये होती. त्यापैकी इब्राहिम खान हा आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातलाच गंगापूर तालुक्यातल्या पायगावचा. गोदावरी काठी राहणाऱ्या गार्दी जमातीची मोड बांधून इब्राहिम खानाने 10,000 गार्द्यांचे एक शिस्तबद्ध लष्कर तयार केले होते. इब्राहिम खानाचे हे छायाचित्र कायगावच्याच एका दर्ग्यात मिळाले होते. इब्राहिम खान गार्दी हा कट्टर देशभक्त, देशासाठी जीव देणारा हा महापराक्रमी गार्दी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील होता याचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.